व्हॉइस न्यूज प्रवाह सत्याचा। शिर्डी नगर परिषद आणि शिर्डी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून शिर्डी शहरात साईभक्तांची लूट करणाऱ्या व्यावसायिक तसेच साईभक्तांना अडचण निर्माण होईल असे अतिक्रमण करणाऱ्या अतिक्रमणधारकांवर संयुक्त कारवाई केली जात आहे। आज शिर्डी शहरात शिर्डीनगर पंचायत अतिक्रमण पथकानं अनेक ठिकाणी धडक कारवाई करत साहित्य जप्त केलंय। नुकत्याच झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानं ही कारवाई होत असून शिर्डीतील दुकानदार तसेच व्यावसायिकांनी अतिक्रमण करू नये, तसेच आपण विक्री करत असलेल्या साहित्यावर दर लावावे असे आवाहन मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केलंय। आपण पाहताय की गेल्या काही दिवसापासून शिर्डी शहरामध्ये काही गुन्हेगारीचं प्रमाण थोडंसं वाढलेलं दिसलं, त्याचबरोबर साईभक्तांना त्रास देण्याचे प्रकार देखील घडलेले आहेत। याचीच गंभीर देखील दखल घेऊन माननीय आमदार महोदयांनी परवा बैठक घेतली होती आणि यामध्ये सक्त निर्देश दिले होते की जे लोक साईभक्तांना त्रास देत असतील, साईभक्तांना काही गुन्हेगारीचे काही कृत्य करत असतील अशा लोकांवर आळा आणण्यासाठी तातडीचे पावलं उचला म्हणून तसे निर्देश दिले होते। आणि त्याचा संदर्भ घेऊन माननीय पोलीस अधीक्षक व माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी देखील नगर परिषदेला व पोलीस स्टेशनला संयुक्त कारवाई करा असे आदेश दिले होते आणि त्याचा भाग म्हणून आपण गेल्या 2 दिवसांमध्ये पोलीस स्टेशन आणि नगरपालिका मिळून संयुक्तपणे कारवाई करत आहोत आणि याचा रिझल्ट देखील आपल्याला दिसत आहे। आपण मी सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करतोय की विनाकारण अतिक्रमण करून साईभक्तांना त्रास देऊ नका आणि साईभक्तांना त्रास होईल असं कृतीही करू नका। नगरपालिकांना आपल्याला त्रास देण्याचा कुठलाही हेतू नाही, परंतु जर साईभक्तांना त्रास होत असेल तर मात्र नगरपालिका नक्की कारवाई करेल। यापूर्वी देखील सर्वांना आवाहन केलेलं आहे की तत्काळ आपल्या दुकानामध्ये आपल्या दुकानामधून ज्या वस्तू विकल्या जात आहेत त्याचे दरफलक लावा, जेणेकरून आपल्याकडे खरेदी करणारा येणारा व्यक्तीला माहीत झालं पाहिजे की कोणत्या वस्तूचा किती दर आहे आणि त्याची फसवणूक होऊ नये। मी पुन्हा देखील आवाहन करतोय की सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानामध्ये ज्या वस्तू विकल्या जातात या सर्व वस्तूंचे दरफलक दर्शनी भागामध्ये जे ग्राहकाला सहज दिसतील अशा ठिकाणी लावावे, जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होऊ नये। आणि नगरपालिका यानंतर तशी पुढील कारवाई देखील सुरू करणार आहे, दुकानदारांनी त्याचे दरफलक लावले की नाही याची तपासणी देखील करणार आहे।